यावेळी खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉफ्टाईट ऑफ ड्राईव्ह, ड्रायव्हिंग लेंथवरती चेंडू हाताळला होता आणि खूप चांगला ड्राईव्ह करत असताना यावेळेला मात्र चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुद्धा मॅनच्या बॅटमधनं हा चौकार आपण पाहिलात. लॉंग ऑफला डीपमध्ये कुठलाही खेळाडू उपस्थित नाही आहे. 30 yard सर्कलच्या आतमध्ये फिल्डर असल्यानंतर ही मुभा असते, ती संधी असते फलंदाजाकडे 30 yard सर्कल भेदून. अशा प्रकारची बॅटिंग नक्कीच तुम्हाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळते. ती सुरुवात करून देत असताना यावेळेला मात्र स्लॉग स्वीपचा पुन्हा एकदा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली जाते यावेळी. परंतु पंच आमचे दक्ष आहेत, ठस्से होत नाही. जबरदस्त पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली या पूर्ण स्पर्धेमध्ये. 4 धावा धाव फलकावरती, नक्कीच प्रेक्षकांना खूप चांगली सुरस या मॅचमध्ये पाहायला मिळेल. चांगला द्वंद्व या दोन्ही धुरंधर टीममध्ये आहे. यावेळेला मात्र खूप चांगला फटका पाहायला मिळाला. शॉर्ट मिड ऑनला खेळाडू उपस्थित आहे, फक्त मिळेल एकच धाव. 5 धावा धाव फलकावरती, चांगली सुरुवात विचार केला तर दोन्ही टीम्सकडून आपल्याला पाहायला मिळते. बॅटल सुरू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला किशोर खूप चांगली गोलंदाजी करत आहेत, पावलांचा वापर करत डीपमध्ये खेळाडू आहेत. मिड विकेटच्या दिशेने फक्त मिळेल एकच धाव. एका धाबेंवरती तो मात्र फलंदाजाला समाधान मानावं लागेल. सुदाम आणि विष्णू अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनर बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मॅचसाठी निकेतन नाईक आणि शैलेश असं हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळतात. या मॅचसाठी पहिले षटक समाप्तीचा इशारा पंचांचा आलेला आहे. दरम्यान धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 7, कुठल्या प्रकारे गडी बाद झालेला नाही आहे. तर RCB हायवे दिवे संघाचा जर विचार केला तर अशा प्रकारची सुरुवात असते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 7, 8 ते 10 धावा, कुठल्याही गडी बाद नाही आहे अशी सुरुवात मागच्या मॅचपासून आपण पाहतो आहे. त्यानंतर मात्र अटॅकिंग मोडमध्ये येऊन मात्र फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक सामन्याचा विचार केला तर गेम प्लॅनिंग घेऊन प्लेयर उतरतात सर्व. तुमचे कशाप्रकारे तुम्हाला धावा बनवायचे आहेत, कुठला विकेट महत्त्वाचा आहे, तो कशाप्रकारे त्या खेळाडूला बाद करायचं, सर्व काही प्लॅनिंगनुसार केलं जातं. ही देखील एखादी प्लॅनिंग असू शकते हायवे दिवे संघाची. नवीन गोलंदाज प्रभाकर यावेळेला मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, शॉर्ट अन पुल. डीपमध्ये खेळाडू आहे फाईन लेगला, एक धाव कम्प्लीट, दुसरी धाव देखील इथे मात्र पळून काढली आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. 9 धावा धाव फलकावरती, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. सुदाम चांगल्या टचमध्ये, सकाळच्या 17 पासून पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग त्यांच्या माध्यमात पाहिला. पुन्हा एकदा लेग कटर, यावेळेला एक्झॅक्टली काय घडलंय, चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची समाप्ती, यष्ट्यांच्या वरून चेंडू आपल्याला जाताना दिसला. जबरदस्त गोलंदाजी, लेग कटर चेंडू हाताळण्यामध्ये प्रभाकर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा वर द विकेटने, पुन्हा एकदा लेग कटर, परंतु यावेळेला मात्र स्लॉटमध्ये आणि चेंडू फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारासाठी रोहित शर्माची आठवण करून देणारा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. काय शॉट आहे, जबरदस्त बॅटिंग, काय फ्लो आहे बॅटचा, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट बॉलला घेऊन मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून फेकून दिला षटकारासाठी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा अशा प्रकारचे स्ट्रोक खेळतो. फुटवर्क बघा किती चांगला आहे, बॅटचा फ्लो बघा किती सुंदर आहे आणि स्लॉग स्वीपच्या अंदाजामध्ये मात्र षटकार वसूल करत असताना सुदाम हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय, तिथं मात्र डीपमध्ये खेळाडू उपस्थित आहेत. लगेच चोख उत्तर देत असताना गोलंदाज प्रभाकर षटकार घालला म्हणून काय झालं, त्यानंतर मी विकेट मिळवून देऊ शकतो ही क्षमता ठेवणारा हा गोलंदाज प्रभाकर, आणि त्याने मात्र इथून मोठा मासा गाळा मिळवून दिलेला आपल्या टीमसाठी. पहिला गडीबाद सुदाम बॅक टू द पवेलियन. एक षटकार एक चौकार सुदाम यांच्या बॅटमधनं जरूर आपण पाहिलात.
वैयक्तिक धावांचा विचार केला तर 14 धावा त्यांनी आपल्या वैयक्तिक खेळीमध्ये केल्या. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आहे ती 15. जवळजवळ सुद्धा एक हाती किल्ला लढवण्याचं काम करत होते. दुसरी ओव्हर प्रगतीपथावरती असताना चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. 15 धावा धावफलकावरती प्रभाकर यांना मोठं यश मिळालेलं आहे. मॅचचं हे टर्निंग पॉईंट ठरू शकतं. ज्या प्रकारे इन फॉर्म फलंदाज बाद केल्यानंतर थोडासा कॉन्फिडन्स देखील आत्मविश्वास वाढला असेल इथून प्रभाकर यांचा. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. संधी आली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही आहे. यावेळी मात्र निर्धाव चेंडूच्या हाताळणे. आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. षटकार आल्यानंतर मात्र विकेट त्यातनंतर डॉट बॉल. 15 धावा धावफलकावरती एक गडी बाद जरूर केलाय. सुजाता पिंपला स्पोर्ट्स संघाच्या विरोधामध्ये खेळताना हायवे दिवे संघाला चांगली धावसंख्या उभारावी लागेल. यावेळेला चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. तिथं मात्र झेल थरणीला दान केलंय. मोठी चुकी इथं पाहायला मिळतंय. यावेळेला बघा काय घडलंय. एक्झॅक्टली डायरेक्ट थ्रो करण्याच्या नादामध्ये परंतु इथे चेंडू सीमा रेषे लगत आलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. हे धावा किती कंप्लीट केल्या पंच? 4 धावा इथून मात्र पळून काढल्या आहेत. बघा धावा कशा धावा येणं गरजेचं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. पळून 4 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 4 धावांची धावसंख्या आहे 29 धावा धावफलकावरती. एक खेळाडू बाद झालेला आहे. चांगली सुरुवात. 2 षटकांमध्ये जवळजवळ विचार केला तर 9.50 सरासरी गाठण्यामध्ये यश मिळवलेलं आहे RCB हायवे दिवे संघाने. इथून चांगले बॅटर आहेत. त्यानंतर फलंदाजीचा विचार केला तर प्रदीप देखील आहेत. चांगले स्ट्रोक प्लेयर आहेत. तिसऱ्या क्रमांकासाठी तो मात्र गोलंदाज वापरण्यात येत आहे. विनेश प्रभावी गोलंदाज आजच्या दिवसामध्ये ठरला आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये देखील गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल या दोन्ही क्षेत्रामध्ये उच्च दर्जाची कामगिरी करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला आहे. विखुरले क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. फाईन लेग त्यानंतर मिड विकेट लाँग ऑन लाँग ऑफ कवर्सला एक खेळाडू आहे. बॅकवर्ड पॉईंटला एक खेळाडू. याला फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. वाईट चेंडू खराब चेंडूच्या हाताने पहिल्या बॉलवरती विनेश यांच्या. 20 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात RCB हायवे दिवे संघाकडून. एक 40 ते 45 धावांचा एखादा टार्गेट जर आपण इथे सेट केला तर सुजाता पिंपला संघ अडचणीमध्ये सापडू शकतो. यावेळा पुन्हा एकदा खराब लेंथ आहे. वाईट चेंडू अवांतर धाव इथे मात्र बहाल केल्या जात आहे समोरील संघाला. 21 धावा धावफलकावरती असताना इथून मात्र गडी बाद झाला फक्त आणि फक्त एक. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. विनेशांना कमबॅक करावं लागेल. ज्या प्रकारे मागच्या मॅचमध्ये गोलंदाजी केली होती तशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. यावेळेला मात्र स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये इथे मात्र झेल कंप्लीट केला आहे. खेळाडू बाद मोठा आदर आहे इथून विष्णू बॅक टू द पवेलियन. विष्णू यांना मोठी खेळी करता आली नाही आपल्या या संघासाठी. उपउपांत्य फेरीचा हा सामना क्वार्टर फायनलचा हा सामना. या सामन्यामध्ये तुम्हाला निर्णायक खेळी करणं खूप गरजेचं आहे. एखादी चांगली पार्टनरशिप करणं खूप गरजेचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे त्यांचा उल्लेख केला होता की चांगले बॅटर अजून देखील आहेत RCB हायवे दिवस संघाच्या माध्यमातून. त्या टीममधील प्रमुख खेळाडू म्हणून प्रदीप यांच्याकडे पाहिलं जातं. प्रदीप यांना चांगली खेळी करावी लागेल. इथून चांगली धावसंख्या उभारावी लागेल. चांगला टार्गेट इथून समोर पिंपलास संघाच्या ठेवायचा असेल तर तुम्हाला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. षटकार चौकारांची आतिषबाजी तुम्हाला नक्कीच
करावी लागणार आहे या मॅचमध्ये। यावेळेला पहिलाच बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूखाली, तिथं मात्र काय घडलंय, चुकी घडली आहे। अगदी साधा सोपा झेल, रनिंग कॅच, जीवदान मिळतंय, जीवदान कोणाला मिळालेलं आहे तर प्रदीप याला संधी मिळालेली आहे। बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, तेवीस जवळ धावफलकावरती, रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न, मैदानाच्या आतमध्ये फसलाय। प्रदीप यांना संधी मिळते, या संधीचं कितपत सोनं करतायत हे पाहणं देखील निर्णायक ठरणार आहे या मॅचमध्ये। पुन्हा एकदा विनेश ओव्हर द विकेटने प्रदीपसाठी, यावेळेला टर्न करण्याचा प्रयत्न, बॅटच्या वरच्या बाजूला बॉल लागून इथं मात्र झेल संपन्न केला विकेट किपर यानं, सुंदर झेल, इथं मात्र फलंदाजाचा खेळ झाला आहे फेल। मोटा आधा बिग ब्लो, बड़ी मछली जाल में फंसती हुई। प्रदीप बैक टू द पवेलियन, तंबूच्या आसऱ्याला जाणारा हा तिसरा फलंदाज आरसीबी हायवे दिवे संघाच्या माध्यमातून आपण पाहिलात। लोअर फुल टॉस बॉल होता, आपण असे बरेचसे सामन्यामध्ये पाहतो की एखाद्या वेळी तुम्हाला जर संधी मिळत असते मॅचमध्ये त्याचं सोनं करताना बरेचसे आपण खेळाडू पाहिले आहेत, परंतु इथे प्रदीप याला या उलट खास कामगिरी करता आली नाही आपल्या संघासाठी। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजीवन, पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बॉल टर्न केला आहे ऑफसाईडच्या दिशेने, डीपमध्ये खेळाडू आहेत, जोपर्यंत चेंडू कव्हर करतील दोन धावा, इथून मात्र पळून काढण्यामध्ये यश मिळवलेलं आहे या दोन फलंदाजांनी। 25 धावा धावफलकावरती, धावफलक हलतं ठेवण्यामध्ये काम जरूर करतायत हायवे दिवे संघाचे फलंदाज, परंतु मोठे फटके आतापर्यंत आले नाही आहे। यावेळेला मात्र पावलांचा वापर करत चेंडू खेळून काढलेला आहे, फक्त मिळेल या दोन धावा कम्प्लीट केल्या गेल्या, चांगली रनिंग बिटवीन द विकेट। सत्तावीस धावा आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळतात, 27 लॉस ऑफ 3 विकेट्स। प्रथम फलंदाजी करत असताना आरसीबी हायवे दिवे संघ, पुन्हा एकदा विनेश, पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, इथं मात्र फसलेला आहे। दरम्यान लेग बाईकच्या माध्यमातून आमचे पंच इथे सांगतायत ही धाव मेल, बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारे संपर्क तिथे पाहायला मिळालेला नाही आहे। इथं मात्र तीन षटकांचा खेळ संपुष्टात आला आहे, धाव संख्या आहे 28 धावा धाव फलकावरती, तीन षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर आपण जर धाव संख्येचा विचार केला तर 28 धावा। इथून तुम्हाला स्लॉग ओव्हरमध्ये 10+10 संख्येच्या वरती जर गेला तर नक्की तुमचा टार्गेट एक चांगला सेट होईल समोरील संघासमोर। विचार केला तर पिपलास संघाच्या टीममध्ये चांगले बॅटर आहेत, सागर चांगल्या टचमध्ये आहेत, त्यानंतर विनेश यांनी खूप चांगली फलंदाजी केली आहे। स्लॉग ओव्हरमध्ये सागर ओव्हर द विकेटने 28 धावा धावफलकावरती आहेत, 28 मैदानाच्या आतमध्ये बॅटर आहेत विनोद, त्याला साथ देण्यासाठी संजीवन, इथून चांगले स्ट्रोक खेळावे लागतील, धावसंख्या चांगली उभारायची असेल तर तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल, हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल, इथून आक्रमणाला सुरुवात करावी लागेल। सागर ओव्हर द विकेटने स्लोअर बॉल, पुढे सरसावट खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये खेळाडू आहेत, एक धाव कम्प्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये खेळाडू बाद, अजून एक मोठा धक्का इथून बसत असताना आरसीबी हायवे दिवे संघाला, वन शॉटचा देखील इशारा पंचांचा आलेला आहे। नक्कीच खाया पिया कुछ नाही, गिलास थोडा बारा ना, या बॉलवरती
शॉर्ट रन देखील पाहायला मिळाली. त्यानंतर रन आउटच्या माध्यमातून खेळाडू बाद देखील झाला. एकाच चेंडूवरती दोन निर्णय पंच देताना आपल्याला पाहायला मिळाले. आता बऱ्याचशा वेळा घडतं असं, प्रेशर मॅचमध्ये अशा प्रकारचं कृत्य आपल्याला नक्कीच मॅचेसमध्ये पाहायला मिळतं. बऱ्याच वेळा जर आपण विचार केला, रेग्युलर क्रिकेट असेल, 40+ क्रिकेटमध्ये देखील अशा प्रकारच्या चुका खेळाडूंच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपक. संजीवन बाद झाल्यानंतर दीपक हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. सागर खूप चांगले आपल्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती खोलवर टप्प्याचा बॉल होता. चांगली सुरुवात सागरच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत ओव्हर द विकेटने. एवढा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, नो मॅन स्लॅन्डमध्ये चेंडू पडल्यानंतर स्वतः गोलंदाज बॉल कव्हर करेपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. एक धावेने धावसंख्येचा विचार केला, 29 धाव फलकावरती आहेत. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल, मोठे फटके तुमच्या भात्यातून काढावे लागतील. चांगली फटकेबाजी या मॅचमध्ये निर्णायक ठरणार आहे. तर फटक्याची वाढ इथून मात्र RCB हायवे दिवस संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा लढाकू संघ आहे, फाईट बॅक देणारा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काही घडू शकतं, इथून एखादा मोठा फटका मॅच बनवू शकतो. फुल टॉस बॉल होता, तिथे मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये. दरम्यान यष्ट्यांच्या मागे थर्ड मॅनला खेळाडू उपस्थित होता. एक धाव कंप्लीट, दुसरे धावेचा प्रयत्न. आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, नो चेंडू आहे. वन प्लस टू अशा तीन धावा पळून काढल्या आहेत. हाईट नो पंच घोषित केला आहे. पंच आमच्याकडे निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. मागच्या बॉलवरती एक्झॅक्टली काय घडलंय, इथं मात्र रिव्ह्यूची मागणी केली आहे तिसऱ्या पंचांपर्यंत. डिसिजन पेंडिंग. जे तिसरे पंच योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. नो बॉल, बॉल की झाले, दोन झाले, फ्री हिट. उघडा डोले पहा नीट, पुढील बॉल आहे फ्री हिट. इथं मात्र उभा आहे, इथून मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. एखादा चौकार षटकार आला तर मॅचमध्ये रंग देऊ शकते सागर. यावेळा मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, खेळाडू उपस्थित आहे, झेल कंप्लीट केली आहे. परंतु फ्री हिट वरती तुम्ही फक्त खेळाडूला धाव बादच्या स्वरूपामध्ये बाद करू शकता. खूप चांगलं झेलचं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं होतं वाईड ऑफ मिड विकेटला. बरोबर काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळाडू उपस्थित होता.
एक धाव एका धाबेने इथून मात्र धाव संख्येचा विचार केला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, मिड विकेटला खेळाडू उपस्थित, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथून मात्र बघता बघता दोन धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट इष्टांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. धाव संख्या आता मात्र झपाट्याने वाढताना पाहायला मिळते. 35 धावा धाव फलकावरती आहेत. या षटकातील स्लॉग ओव्हरमधील काही चेंडू शेष आहेत. इथून एखादा मोठा फटका आणि हायवे दिवस संघाला मोठ्या फटक्याची गरज आहे, नितांत गरज आहे. इथून मोठा फटका येईल का, इथं अप्पर मिडल ऑफ द बॅट, परंतु हवं तितकंच डिस्टन्स कापता आलं नाही या चेंडूला. इथं माझं फलंदाजी खेळ संपुष्टात आली, फलंदाज होतोय फेल. आणखी एक धक्का हायवे दिवे संघाला. शॉर्ट पिच चेंडू जरूर हाताळला होता, परंतु हवी तितकीशी ताकद त्या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. मग अशा प्रकारचे मोठे फटके तो जेव्हा तुम्हाला खेळायचे असतात. ज्यावेळेला मोठे फटके तुम्हाला खेळायचे असतात त्यावेळेला तुमचं क्षेत्र, ज्या दिशेने तुम्हाला खेळायचं आहे ते क्षेत्र योग्य ते क्षेत्र निवडणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर तुमचा बॉडी बॅलन्स आणि स्ट्रोकमध्ये असलेली ताकद या सर्व गोष्टींचा ताळमेळ असणं गरजेचं आहे. यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे. डीपमधून एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या नादामध्ये येतो माझा फलंदाज. आणखी एक बाद होतोय, मात्र अजून एक धक्का RCB हायवे दिवे संघाला. इथं मात्र 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला. धाव संख्येचा विचार केला तर 36 धावा प्रथम बॅटिंग करत असताना हायवे दिवे संघाने लावलेत, तर 37 धावांचं लक्ष इथं मात्र सुजाता स्पोर्ट्स पिंपला संघाला दिलं आहे. आणि विघ्नेश हा टार्गेट कशा प्रकारे पार केलं जाईल येणाऱ्या 4 षटकांमध्ये आपल्यापर्यंत या मॅचचा रिझल्ट येईल. सुजाता स्पोर्ट्सचे कर्णधार चेंडू चॉईस करण्यासाठी यायचा आहे. बॉल चॉईस कर्णधाराला विनंती आहे. विनेश बॉल चॉईस साठी आपण यायचं आहे. मित्रांनो आपण पाहतात स्वर्गीय दयाबाई गुळवी चषक 2024 मास्टर 40+, जय दुर्गा मास्टर 40+ क्रिकेट संघ टेमघरपाडा आयोजित ही स्पर्धा आपण इन्जॉय करत आहात. अंतिम टप्प्यामध्ये आता आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. मनोज गुळवी साहेबांचा मुळाचा वाटा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे मेहनत घेतली जाते, उत्कृष्ट कामगिरी सर्व टेमघरपाड्याचे जे टीममेट्स आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर जाऊया पुन्हा एकदा 4 षटकांमध्ये 37 धावांची गरज असताना तुम्ही कुठेही जाऊ नका. ह्या मॅचमध्ये खूप मजा येणार आहे. आणि दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय उपस्थित मान्यवरांमध्ये जय नाईक साहेब आणि दिनेश वरठा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. नूर भाई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिल्यांदा आपण जय नाईक यांना सन्मानित करूया. जय नाईक साहेब आपण सन्मानाचा स्वीकार करावा. सूर्यकांत मोरे यांच्या शुभास्य हा शुभ सन्मान सध्या आपण मुख्य व्यासपीठावरती पाहत आहोत. हे पाहू शकता ऑन स्क्रीन, या ठिकाणी जय नाईक साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. थँक्यू. त्यानंतर दिनेश वरठा आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. पुढील सन्मान आपण दिनेश वरठा साहेबांचा करत आहोत. स्वर्गीय दयाबाई गुळवी चषक 2024 ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतायत. सध्या क्वार्टर फायनलचा सामना सुरू आहे. कोण पोहोचणार सेमी फायनलमध्ये याचं उत्तर थोड्याच वेळात तुम्हाला मिळेल. टार्गेट आहे
37 धावसंख्येचं पिंपला संघासमोर आणि दरम्यान आपण दिनेश वरटा यांना सन्मानित करतोय. त्यानंतर नूर भाई या ठिकाणी आलेले आहेत. नूर भाई आपण स्वागताचा स्वीकार करावा. पुढील सन्मान आपण नूर भाई यांचा या ठिकाणी करणार आहोत. मी मनोजी गुळवी साहेब आपल्याला विनंती करतो आपल्या शुभाचे नूर भाई यांना आपण सन्मानित करायचं आहे. हे पाहू शकता तुम्ही टी व्ही स्क्रीनवर सध्या स्वागत आणि सन्मान केला जातोय नूर भाई यांचा. धन्यवाद. चला तर आपण वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. दुसरा डाव सुरू होईल आणि 37 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर मैदानामध्ये एंटर होत आहेत. गोलंदाज सय्यार पहिला बॉल लॉफ्ट एंड ऑन ड्राइव्ह जबरदस्त फटका लॉन्ग ऑनला. फिल्डर उपस्थित आहे प्रभाकर मढवी आणि विनेश सलामीवीर आपण मैदानामध्ये पाहतोय. 37 धावसंख्येचं लक्ष आता इथून पार करायचं आहे सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. बॅटिंग मध्ये सुदामला चांगली सुरुवात मिळाली होती मात्र त्यालाही मोठा डाव तिथे साकारता आला नाही. तद्नंतर आपण पाहतोय विनोदला एक चांगली स्टार्ट मिळाली होती. महत्वाच्या मॅच पण एक कुठेतरी मी म्हणेल बॅटर्सनी थोडासा धोका दिलाय कारण ज्या रन्स बनवायला हव्या होत्या त्या रन्स इथे बनवता आल्या नाहीत. यावेळेला लॉफ केलाय जबरदस्त प्रहार बॉल सीमा पार 6 धावा षटकार. क्लासिकल फटका पाहायला मिळाला विनेशच्या बॅट मधून धम्माकेदार झन्नाटेदार षटकार. अशोक जो इकॉनॉमिकल राहिलाय त्याच्या विरोधात पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमण सुरू केलंय. कुठल्या प्रकारे दबाव घ्यायचा नाहीये ते सांगत असताना यावेळेला विनेश मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ साकारतोय. पुन्हा समोर खेळण्याचा प्रयत्न विकेटची संधी असेल फलंदाज बाद बिग विकेट बिग ब्लो विनेशला मैदान सोडावं लागेल मोठा धक्का. विकेटचं पतन अशोक पुन्हा एकदा सज्ज ओव्हर द विकेट. नो यॉर्कर लेन ब्युटिफुल बॉल जबरदस्त चेंडू क्या बात आहे टाळ्या वाजतायत कारण चेंडूच तेवढा कमालीचा होता परफेक्टली यॉर्कर डॉट बॉल. सेमी फायनलचे दरवाजे कोणासाठी उघडले जातील खरं तर जो चांगला खेळेल त्याच्यासाठीच उघडले जातील मात्र यावेळेला अशोक चांगले कमबॅक करतोय. पुन्हा एकदा वन्स अगेन व्हॉट अ बॉल इम्प्रेस केलंय आणि इथे पहा
रन आउट ची संधी आणि फलंदाज होतोय धावबाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी खेळाडू बाद झालाय. दुसरा धक्का सुजाता स्पोर्ट पिंपला असला. पुन्हा एकदा नवीन बॅटर उमेश मैदानामध्ये एंटर झाल्या. दोन खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. बघा षटकार लागल्यानंतर असं वाटलं होतं की थोडासा दबाव असेल गोलंदाजांवर, मात्र तसं काही घडलं नाही आणि चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॉल, यावेळेला स्क्वेअर ड्राईव्ह पॉईंटला बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव इथे पूर्ण झाली आहे. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 8 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर पुन्हा एकदा कॅप्टन अशोकनं चांगली सुरुवात मिळवून दिली आहे टीम आर सी पाटील फाउंडेशन हायवे दिवेला. उर्वरित आता 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. येणारे 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता असेल. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी विष्णू गोलंदाजी पार्कवर येतोय. समोर उमेश, यावेळेला मात्र अप्परकटच्या अंदाजाने फटका सजवलाय. यावेळेला बॉल डायव्हर्ट होत असताना बॉल सरकतोय बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला. हे पाहू शकता 2 धावा तिथे मिळाल्या. चकवा दिला होता क्षेत्ररक्षकाला. 2 रन्सनं स्कोर 10 या आकड्यावर. इनिशियल ओव्हर्समध्ये आता ब्रेक थ्रू जर मिळून दिलेले आहेत तर येणाऱ्या गोलंदाजांसाठी थोडंसं मी म्हणेल सोपं काम असतं आणि अशोकनं ते ब्रेक थ्रू मिळून दिलेत. त्याच्यामुळे आता इथून कन्सिस्टंटली सातत्य टिकवण्याचं काम विष्णू करणार का ह्या षटकामध्ये, हा यक्ष प्रश्न निर्माण झालाय. समोर उमेश पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ड दांडी गुल फलंदाज बाद. आत्तापर्यंत आपण पाहतोय षटकातील 2 चेंडू पूर्ण केलेत विष्णून आणि 1 सफलताही त्याला मिळाली आहे. नवीन बॅटर सागर मैदानामध्ये एंटर झाले आणि सागरकडे ती क्षमता आहे की कधी तो सामन्याला कलाटणी देऊ शकतो, झुकवू शकतो. विस्फोटक बॅटर आहे, मात्र आज ती जबाबदारी त्याला पुन्हा एकदा आपल्या खांद्यांवर स्वीकारावी लागेल कारण संघ अडचणीमध्ये सापडलाय. संकटमोचकाची भूमिका तो आज बजावणार का? हो, यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय. डिफेन्स पाहायला मिळाला, ढकलले फक्त पुश करत असताना डीपमध्ये कव्हरला. मिळेल फक्त सिंगल, धावफलक सिंगल नाही तर पुढे सरकत असताना 11 ह्या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले. या जोडीवर आता सर्व दारोमदार या मॅचचा असं म्हणायला हरकत नाही कारण एका बाजूला कॅप्टन प्रभाकर आणि दुसऱ्या बाजूला
संघातील एक चांगला फिनिशर सागर. विष्णू पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट ना. या वेळेला फटका फसतोय बॉल हवेमध्ये. लॉंग ऑफला फिल्डर अशोक डाऊन दी बॉल. चुकी झाली आहे कॅच ड्रॉप. विकेट या ठिकाणी मिळू शकली असती मात्र कॅच ड्रॉप झाली त्या ठिकाणी आणि सहजगत्या दोन धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना 13 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलोय 13 ऑन अबाउट. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहतोय सध्या बॅटिंग करताना प्रभाकर जो सलामीला आलाय. विनेशला चांगली सुरुवात मिळाली होती, एक सिक्सर त्यानं मारला होता मात्र त्याला लवकर बाद केलं. क्वार्टर फायनलचा सामना जिंकणार तो सेमीफायनलमध्ये. या वेळेला पुन्हा फटका फसतो. वारंवार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुरू केला. इथे पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार का. रनआउटची संधी आहे. थ्रो भरपूर वाईड पाहायला मिळाला. पुन्हा 2 रन्स पूर्ण. डबल डबल रन्सने आता स्कोरबोर्ड पुढे नेण्याचं काम केलं जात आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना 15 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलंय. अजूनही 22 ची गरज. चेंडू शिल्लक असतील ते 13 चेंडू 22 मॅच मध्ये. पुन्हा एकदा शिरकाव करण्याचा प्रयत्न आरसीपी हायवे दिवे संघाने केलाय. सेमीफायनलमध्ये म्हणजे ट्रॉफी पात्र ही लढत आहे. जो जिंकणार त्याच्या नावी एक ट्रॉफी होणार. सफलवणूक करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट आर्मनं पूल केला. स्क्वेअर लेगला बॉल अडवला जाईल. तोपर्यंत फलंदाजांकडे वेळ होती एक धाव पूर्ण करण्याची आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावफलकावरती उर्वरित 12 चेंडूंचा केस शिल्लक आणि इथून अजूनही 21 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 12 बॉल आणि 21 ची गरज. मॅच आता बॅलेन्स आहे असं म्हणायला हरकत नाही कारण पहिल्या षटकामध्ये रन्स खर्च केल्या अशोकनं 8 आणि विष्णूनं देखील आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये रन्स खर्च केले 8. सुदाम गोलंदाजी करण्यासाठी 12 चेंडू 21 ची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सुदामचा पहिलाच बॉल अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केला ऑन साईडला. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतो. मिस फिल्डिंग. आज मी म्हणेल क्षेत्र रक्षण करताना त्या ठिकाणी हे पहा काय घडले. एकच जावी ते मिळाली आहे. गटेश एक चांगला क्षेत्र रक्षक आहे मात्र आज त्याची झोली फाटली आहे कारण पहिल्या मॅच पासून आपण पाहतोय त्यानं खराब क्षेत्र रक्षण केलं मात्र एक चांगल्या दर्जाचा तो फिल्डर आहे गटेश. सुदाम पुन्हा एकदा सज्ज होतो राईट आर्म ओव्हर द विकेट ना. सामना करेल सागर. आतापर्यंत सागरने एका चेंडूचा सामना केला आणि फक्त एक धाव त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे. या वेळेला मात्र फटका फसतोय लॉंगॉलला. गॅप फार मोठा आहे. बॉल एका टप्प्याने बाउंडलाईनच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा सुदाम सज्ज होतोय.
यावेळेचा हा चेंडू ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर होता, समोर फोर्स करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने चांगला प्रयत्न केला बॉल अडवण्याचा, मात्र एक धाव त्या ठिकाणी सहज पूर्ण केली जाते. धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना 22 आकड्यावर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. रायझिंग बॉल, ब्युटिफुल डिलिव्हरी, डॉट चेंडू, डॉट चेंडू दबाव वाढवेल सुजाता स्पोर्ट पिंपलासवर, कारण आता समीकरण बदललंय. 8 चेंडू आणि 15 आवश्यकता. हळूहळू आता वातावरणामध्ये सुद्धा कमालीचा बदल झालाय. पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. वॉट अ बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी यावेळेला केली जाते. मी या अगोदर देखील आरपी चर्चा केली होती, मैंने पहले भी इस बात का जिक्र किया था की गेंदबाजी बहुत ही अच्छी है हाईवे दिव्या टीम की ओर. अगदी बरोबर तुम्ही म्हटलं, गोलंदाजी ताकद आहे हाईवे दिव्या संघाची, आणि ज्याप्रमाणे दोन चेंडू हाताळले तेवढ्याच हुशारीने दोन चेंडू पाठीमागे गॅदर सुद्धा केले. स्वागत आहे उपाध्यक्ष वासुदेवजी चौधरी, त्याचबरोबर सहसचिव. वॉट अ शॉट, मात्र इथे झेल पकडली आहे. चांगला फटका आला होता, मात्र प्रभाकर मैदान सोडत असताना मोठा झटका लागलाय सुजाता स्पोर्ट पिंपलासला. समीकरण आता आपण पाहू शकता, येणारे 6 बॉल आणि 15 गरज. असं वाटलं होतं की बाळाराम पाटील आणि वासुदेव चौधरी यांचं स्वागत षटकारानं केलं जाईल, मात्र तसं काही घडलं नाही. विकेट तिथे मिळाली आणि आता समीकरण, शेवटचे 6 बॉल 15 आवश्यकता. पूर्णपणे मॅच आपल्या बाजूने झुकवली आहे आरसीपी हायवे दिवेनं. आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिवे संघाचा आपण जर विचार केला तर मला आठवतं काल्लेरच्या मैदानावर जेव्हा केवनीची स्पर्धा होती, डे नाईट नाईट स्वरूपाची ती स्पर्धा होती, ती जिंकली होती आणि त्या स्पर्धेमध्ये त्यांना रुबाबदार बोकड सुद्धा मिळाला होता. हो, आणि एक राहणालची स्पर्धा जिंकली होती, तेव्हा देखील जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला होता. मात्र तदनंतर कुठेतरी आर सी पाटील फाउंडेशन हायवे दिवे संघ बॅकफूटला पाहायला मिळाला. आता पुन्हा एकदा लयमध्ये पाहायला मिळालाय, कधीही तो पलटवार करू शकतो. केवणी संघ देखील या ठिकाणी आता दाखल झालेला आहे सेमीफायनलमध्ये. कालच्या दिवशी पोहोचणारा संघ, चालू सामन्यातील विजेता संघ, त्यांच्यासोबत सेमीफायनल सेकंडमध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. अंतिम षटक 15 गरज. पहिला बॉल शफल झालेत, हुक केला ऑन साइडला, बॉल भिरकावून दिलाय सोसायटीमध्ये षटकार. मेरे ख्याल से ईगल सिटी है वहां पर. खराब चेंडू होता, शॉर्ट ऑफ लेंथ, अर्ध्या पीचवर अर्ध्या विकेटवर तो चेंडू टाकला होता आणि समोर सागर आहे. सागर या अगोदर देखील उल्लेख केला होता की जोपर्यंत मैदानावर आहे ना सागर, तोपर्यंत विजयाच्या आशा सुजाता स्पोर्ट पिंपला संघासाठी कायम असतील. आता समीकरण पुन्हा बदललंय, 9 गरज असेल येणाऱ्या 5 बॉलमध्ये. आता एका षटकारानं पुन्हा एकदा मी म्हणेल हायवे दिवे संघ दबावमध्ये पाहायला मिळालाय. खराब चेंडू हाताळला होता, अर्ध्या विकेटवर चेंडू होता. आणि तसं या मैदानाचा विचार केला तर बाउंड्रीज तेवढ्या मोठ्या नाही आहेत, छोट्या बाउंड्रीज आहेत आणि त्या सहज क्लिअर होतात. त्याच्यामुळे तुम्ही शॉर्ट ऑफ लेंथचे चेंडू ह्या विकेटवर तर, या मैदानावर तर टाकू शकत नाही. जर तुमच्याकडे वेग असेल तर हरकत नाही, तुम्ही इझिली फलंदाजाच्या नाकाजवळून कानाजवळून तो चेंडू काढू शकता.
मात्र तुमच्याकडे जर वेग नसेल तर तुम्हाला पर्याय नाहीये. बघा, सहा चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर षटकार म्हणजे कुठेतरी दबाव वाढवणारा षटकार आहे. पण दबावाला जुगारून ते क्रिकेट खेळावं लागेल. RCB हायवे देऊया संघाला कमबॅक करावं लागेल. अगदी बरोबर. प्रेशर सिच्युएशनमध्ये रती महारती, खरं तर महान खेळाडूंच्या पायाखालची जमीन ही स्थिर नसते. पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार, 5 चेंडू 9 ची आवश्यकता. मॅच अगदी क्रुशियल शेवटच्या टप्प्यामध्ये. सामना रंगतदार. यावेळेला पुढच्या लेंथ वर बॉल. अपील झाली आहे त्या ठिकाणी, जोरदार अपील झाली आहे. काय सामना घडतोय आता, रंगात तर रंगात आली मॅच. वासुदेव चौधरी उपाध्यक्ष मास्टर 40+ आणि सहचिटणीस आपण पाहतोय बाळाराम पाटील या ठिकाणी आलेले आहेत. स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपलं सहर्ष स्वागत. 4 चेंडू 9 ची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार. सामना करेल सागर. ओ, यावेळेला बॅटची आतली कडा आहे. एक धाव तर मिळाली आहे. इथे पहा, दुसरी धाव घेण्याचाही प्रयत्न केला जातोय त्या ठिकाणी आणि फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. उमेश डायमंड डकचा शिकार झालाय. सागर कुठेतरी स्वतःकडे स्ट्रायकिंग एंड ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्याचमुळे उमेशनं त्याची विकेट फेकली आहे. एका धावेवर स्कोर पुढे सरकत असताना 29 या आकड्यावर 8 धावांची आवश्यकता येणाऱ्या 3 बॉलमध्ये व्हॉट अ मॅच. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या जर सामना तुम्हाला आवडला असेल तर. भीम नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय. तीन चेंडू 8 ची गरज. पुन्हा एकदा कमबॅक, पुन्हा एकदा बॅलन्स स्थितीमध्ये मॅच. 50-50 अवस्थेमध्ये हा सामना. पिंपला जिंकणार की हायवे दिवे जिंकणार याचं उत्तर मिळेलच. कोण पोहोचणार सेमीफायनल मध्ये? विनोद तयार. स्विंग केला ऑन साईडला, धमाकेदार हायवे सिक्सर. शॉट, आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स. This is the branded sixer from Sagar. म्हणूनच तर त्याने स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी स्वीकारली. आता शेवटचे 2 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. शेवटचे 2 चेंडू आणि 2 ची गरज. 2 धावा या कंपल्सरी चेस कराव्या लागतील, लक्षात असू द्या. कारण या स्पर्धेचा नियम आहे, तुम्हाला ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी करावी लागेल. मॅचला खूप जास्त वेळ होतोय. आम्ही समजू शकतो की सामना क्रुशियल आहे, मात्र आज फायनल सुद्धा आहे याची नोंद घ्या. क्षेत्ररक्षकांमध्ये आता आपण पाहतोय बरेचसे बदल केले जात आहेत. 2 खेळाडू आपण पाहतोय अगदी जवळ. एक शॉट कव्हरला कॅचिंग पोझिशन मध्ये, एक शॉट थर्ड मॅन, त्यानंतर एक फिल्डर आपण पाहतोय. आता स्क्वेअर लेगचा शॉट मिडविकेटला आणला जातोय प्रदीपला. डीप मध्ये देखील चांगलं क्षेत्ररक्षण सेट केलंय. 2 चेंडू आणि 2 ची गरज. सामना करेल सागर. विनोद पुन्हा एकदा येतून एखादा डॉट चेंडू टाकणार का? खरं तर त्याच्याकडे भरपूर चांगला खेळ आज राहिलाय जरूर, मात्र बॅटिंग मध्ये तो राहिला. बॉलिंग मध्ये आज त्याने नाराज केलं, मात्र पुन्हा हिरो बनण्याची संधी. स्विंग केलं ऑन साईडला, मॅच विनिंग सिक्सर. पुन्हा एकदा हायवेवर रस्त्यावर पडणारा हा षटकार पाहायला मिळाला. सागरनं इथे मॅच फिनिश केली. सामना जिंकला टीम सुजाता स्पोर्ट पिंपलासनं. सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा 4th संघ आपण पाहतोय. सुजाता स्पोर्ट पिंपलास आणि केवनी स्पोर्ट केवनी, दुसरा सेमीफायनलचा सामना या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळेल. अभिनंदन पिंपलास टीम अँड हार्ड लक हायवे रेवे.